गाइडलाइन फॉलो करून काम करेल. आता आपल्याकडे जे दिसत आहे याच्यामध्ये ते 28, 30 आणि 1 तारखेचं आपण पाहतोय. त्याच्यामध्ये 28 नोव्हेंबर याच्यामध्ये आलेले 76 पॅसेंजर होते, त्यातले 3 पॉझिटिव्ह आले, 73 निगेटिव्ह आले आणि 1 हा पॅसेंजर अवॉइडेड याच्यामधला आहे. त्याच्यानंतर 2868 हे पॅसेंजर आले, त्याच्यामध्ये 315 टेस्टिंग केल्या, त्याच्यामध्ये 1 पॉझिटिव्ह आला आणि 1 अवॉइडेड म्हणून आहे, म्हणजे त्याची बॅक हिस्ट्री तपासणी चालू आहे. आणि 79 पॅसेंजर आले, त्याच्यामध्ये 7 निगेटिव्ह आले, 2 अवॉइडेड म्हणून आले, त्यामुळे 4 जे टेस्टिंगसाठी शेड्यूल आहे, अर्थातच त्यातले 2 हे सॅम्पल आपण पुण्याला पाठवले, ज्याच्यामध्ये WGS म्हणजे जास्तीत जास्त लवकर जी सिस्टम आहे WGS त्याच्यामध्ये राहून होणार आहे. कारण एका वेळेला 376 हे सॅम्पल पॉझिटिव्ह येऊन मग रिपोर्ट बनवणं, तर आपल्याला पटकन रिपोर्ट मिळण्यासाठी मुंबईमध्ये आपण तेवढा वेळ वाट नाही बघू शकत की 376 येतील मग आम्ही ते चालू करू. त्यामुळे जितका फास्ट आपल्याला रिपोर्ट मिळेल त्यासाठी पुण्याला दिलेलं आहे. उद्यापर्यंत किंवा परवा त्याचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने महानगरपालिका